नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जसं राम मंदिर उभारणीचं काम अयोध्येत सुरू झालं तसं अनेकांच्या पोटात मुरडा उठायला सुरुवात झालेली होती आणि आता राम मंदिर लोकार्पणाची तारीखसुद्धा ठरलेली आहे बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री रामचंद्र मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये महर्षी वाल्मिकी विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं लोकार्पण केलं बावीस तारीख जशी जवळ येऊ लागली तसा अनेकांचा दाटलेला कंठसुद्धा मोकळा होऊ लागला आहे त्यामुळे टीका करण्याची जी जुनी सवय काँग्रेसला जडली आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एका ठिकाणाचा विकास करून उपयोगाचं नाही देशाचा विकास झाला पाहिजे समान विकास सर्वत्र झाला पाहिजे अशी काहीतरी पांचट विधानं होऊ लागलेली आहेत काँग्रेसचे नेते रशीद अल्वी आणि अधीर रंजन चौधरी यांनी अशी विधानं करून एक प्रकारे फुसका बार उडवून दिलेला आहे म्हणजे दोन हजार चौदानंतर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं त्यानंतर देशभरात विविध क्षेत्रांमध्ये झालेला विकास हा दिसत असला तरी त्याकडं बघायचं नाही आणि प्रत्येक चांगल्या कामाच्या लोकार्पणाला उद्घाटनाला पायाभरणीला शुभारंभाला अशा प्रकारचे फुसके बार उडवून द्यायचे ही काँग्रेसच्या नेत्यांची जुनी सवय आहे आता लोकांना पण या सवयीबद्दल माहिती असल्यामुळं अशा प्रकारच्या टीकांना लोक फारशी किंमत देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे सुमारे पाचशे साडेपाचशे वर्षापासून हा संघर्ष हा या राम मंदिर उभारणीमागचा प्रमुख भाग आहे शतकानुशतकं चालणाऱ्या या संघर्षातून आज प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये आज श्री प्रभुरामाचं भव्य असं सा मंदिर साकारलं जात आहे आणि रामलल्ला विराजमान होणार असल्यामुळं देशातलं वातावरण बदलून गेलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे बावीस जानेवारी रोजी देशभरातल्या घरा घराघरामध्ये दे दिवाळी साजरी करण्यात येणार आहे लोकांच्यात एक प्रकारचं आनंदाचं उत्साहाचं आणि मांगल्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे एकीकडं देशात हे देशा वातावरण तयार होत असताना विरोधी काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांच्या लोकांनी या राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याकडं राजकीय चष्म्यातून बघण्याची वास्तविक आवश्यकता नव्हती मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण बघणाऱ्या काँग्रेसला राम मंदिराचं वावडा असण्याचं काहीच कारण नाही त्याप्रमाणे काँग्रेस काय आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काय किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काय यांनी या राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याचं राजकारणच केलेलं आहे असो मुद्दा हा आहे की काँग्रेसचे नेते रशीद अल्वी आणि अधीर रंजन चौधरी यांनी अयोध्येच्या विकासाबद्दल तिथं तयार झालेलं विमानतळ असेल किंवा रेल्वे स्थानक असेल याबद्दल त्यांच्या मनामध्ये जी मळमळ होती ती त्यांनी या निमित्तानं बाहेर काढलेली आहे देशात सर्वत्र विकास झाला पाहिजे असा एक गुळगुळीत विधान करून केवळ मीडियामध्ये आपण या निमित्तानं दिसलो पाहिजे हेच त्यांनी केलेलं आहे म्हणजे या देशात जो विकास अन्य क्षेत्रात झालेला आहे त्यावर चकार शब्द न काढता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या विमानतळ आणि रेल्वे स्थानक या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना धरून असे प्रकल्प देशभरात सर्वत्र झाले पाहिजेत देशाचा विकास हा समान पातळीवर झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली देशातील अन्य विविध क्षेत्रांमध्ये झालेला विकास या ठिकाणी दोन मिनटं बाजूला ठेवला आणि हे जे काँग्रेसचे अति विद्वान नेते जे आहेत दोन केवळ क्षेत्राबद्दल बोलत आहेत त्यावर बोलायचं म्हटलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशात या क्षेत्रांमध्ये केलेला विकास जर बघितला तर या विद्वान नेत्यांचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत दोन हजार चौदामध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांची एकूण संख्या साठ लाख दशलक्ष होती जी कोविडपूर्वी दोन हजार वीसमध्ये दुप्पट होऊन एकशे त्रेचाळीस दशलक्ष झाली आंतरराष्ट्रीय प्रवासी त्रेचाळीस दशलक्षावरून चौसष्ट दशलक्ष झालेले आहेत याचा अर्थ ही संख्या जवळजवळ पन्नास टक्क्यांनी वाढलेली आहे विमानांच्या बाबतीत कोविडचा प्रभाव असूनसुद्धा दोन हजार चौदामधील सुमारे चारशेवरून ही संख्या दोन हजार तेवीसमध्ये सातशे तेवीसपर्यंत वाढलेली आहे दोन हजार चौदापर्यंत देशात फक्त चौऱ्याहत्तर विमानतळं कार्यरत होती मार्च दोन हजार तेवीसपर्यंत सरकारनं आणखी चौऱ्याहत्तर विमानतळं हेलिकॉप्टर वॉटर एअरड्रोम कार्यान्वित केले आणि भारत सरकारचं लक्ष एकूण दोनशे वीसपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे गेल्या नऊ वर्षामध्ये आणखीन अकरा ग्रीनफील्ड विमानतळं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत उडान योजनेअंतर्गत देशात पंचेचाळीस वॉटर एअरड्रोम आणि चाळीस हेलिपॅडसह एकशे ऐंशी आर सी एस विमानतळे तयार करण्यात आलेली आहेत जून दोन हजार सोळामध्ये फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनची संख्या एकोणतीस होती आता ही संख्या चोपन्न बेससह पस्तीसपर्यंत वाढलेली आहे देशांतर्गत प्रवाशांसाठी डी जी यात्रा सुरू करण्यात आली असून हा एक नवा जागतिक मानदंड प्रस्थापित झालेला आहे भारतीय रेल्वेच्या बाबतीत सांगायचं तर यंदाचा जो रेल्वेचा अर्थसंकल्प आहे तो दोन हजार चौदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या आठपट जास्त आहे त्यामुळं दुहेरीकरण विद्युतीकरण आणि नवीन मार्गांचं काम सुरू झालेलं आहे आज रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी देशात विक्रमी संख्येनं फूट ब्रिज लिफ्ट एक्सेलेटर बांधले जात आहेत अमृतकाळ दरम्यान बांधण्यात आलेल्या नवीन स्थानकांना अमृत भारत स्थानक असं म्हटलं जाणार आहे आणि येणाऱ्या काळात ही स्थानकं का नव्या भारताची ओळख बनतील वंदे भारतसारखं एक महत्त्वपूर्ण जाळं या देशात विणलं जात आहे आणि त्याला देशातल्या सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनी उत्तम असा प्रतिसाद दिलेला सुद्धा आहे सर्वत्र वंदे भारत या रेल्वेचं लोकांनी स्वागत केलेलं आहे ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपातील माहिती आकडेवारी मी आपल्यापुढं ठेवली इतकी जरी आकडेवारी या दोन काँग्रेसच्या विद्वान नेत्यांनी वाचली असती बघितली असती तर त्यांनी आज रेल्वे आणि विमानतळ या दोन क्षेत्रांना धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचं धाडस केलं नसतं देशात एक अत्यंत महत्त्वाचं असं तीर्थस्थळ आज नव्या रूपामध्ये जगासमोर येत असताना विरोधी काँग्रेस आणि समविचारी पक्षांचा तिळपापड होणं हे स्वाभाविक आहे आणि त्यातूनच या दोन ने काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे त्यामुळे या टीकेकडं केवळ ही टीका ही होणाऱ्या त्रागातून त्रासातून करण्यात आलेली आहे इतकाच काय तो याचा अर्थ आहे दुसरा तिसरा काही नाही तृत इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद